नमस्कार। सर्वप्रथम नंदन नगर परिषदेच्या हद्दीतील सर्व माझ्या माता भगिनींना सध्या सुरू असलेल्या नवरात्राच्या ह्या माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देव अशी मी प्रार्थना करतो। जुन्न नगर परिषदेच्या वतीने सध्याची सुरू असलेली कोविडची परिस्थिती ही बऱ्यापैकी आटोक्यामध्ये आणण्यासाठी तुमच्या सगळ्या सहकाराने यश आलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सुमारे 1-1.5 वर्षापासून नगरपालिका आपल्या शहर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असताना कोरोनाचा प्रसार हा शहरामध्ये कसा जास्त प्रमाणात होणार नाही याची आटोकाट प्रयत्न काळजी घेत आहे। स्वच्छतेचा संदर्भात विषय असतील किंवा आरोग्यदायक विषय कुठले असतील या बाबतींमध्ये नगरपालिका नेहमी आपली अग्रेसर राहिली आहे। ह्या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या शहरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे चांगल्या पद्धतीने घडत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून सध्या सुरू असलेली वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण मोहीम जी कोविडवर 100% गुणकारी आहे असं वैज्ञानिकांचं यांचं सगळ्या आरोग्यदायक काम करणाऱ्या मंडळींचं ठाम विश्वास असा आहे। तर मी आपल्या माध्यमातून नागरिकांना असं आवाहन करतो की जुन्नर शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करावं। जुन्नर नगर परिषदेच्या वतीने आजपासून म्हणजे आज दिनांक 12, 13 आणि 14 या 3 दिवस जुन्नर नगर परिषदेच्या वतीने आज मौलाना अब्दुल कलाम आझाद विद्यालयामध्ये 10 वाजता, उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये 10 वाजता आणि गुरुवारी अंजुमन हायस्कूल या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून लसीकरण मोहीम सुरू होत आहे। ह्या लसीकरण मोहिमेला ह्या नगरपालिका प्रशासनाचे प्रमुख मान्य मुख्याधिकारी यांच्या सहकार्याने माझ्या सर्व सहकारी नगरसेवकांच्या सहाय्याने प्रशासन सगळ्या अधिकाऱ्या सहाय्याने आणि विशेष म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालयाच्या आपले सर्व स्टाफ आहे जे वैद्यकीय सेवा पुरवणारे समसामचे वैद्यकीय अधिकारी सर्व आमचे तिथल्या नर्स आहेत त्याच्या सहकार्याने आपण ही मोहीम पार पडतो आहे। सर्व शाळेचे शिक्षक आणि ह्या सगळ्या मंडळींचे देखील खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य आहे। मी आयवन न्यूजच्या माध्यमातून सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की जास्तीत जास्त लसीकरणामध्ये सहभाग घ्या। आता ही सुविधा आपल्या दारापर्यंत आलेली आहे तर आपण याच्या पद्धतीने याचा असेल असा फायदा घेऊन लसीकरण करूया। मग त्यामुळे पहिला डोस असेल दुसरा डोस असेल ह्या सर्व प्रकारचे डोस इथं मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत। सगळ्या नागरिकांना डोस कशी मिळते यासाठी नगरपालिका प्रशासन सगळ्या पद्धतीने काम करत आहेत। ही लसीकरण मोहीम वेगवेगळ्या ठिकाणी करण्याचं कारण असं आहे की ग्रामीण रुग्णालयामध्ये अनेक नागरिकांमध्ये तक्रारी येतात किंवा बऱ्याच ठिकाणी खूप गर्दी असते किंवा नंबर लागत नाही तर शहरामध्ये विविध ठिकाणी आपण ते केंद्र उभारून नागरिकांना जास्तीत जास्त फायदा उपलब्ध झाला पाहिजे आणि नागरिकांनी लसीकरणामध्ये सहभाग घेतला पाहिजे